हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदैवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र योग्व करन, तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्मशुद्धी असायला हवे तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता देचे आपना है। देचे आपन शांत पने श्रवन पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार तेवीस शालिवान शेखे चव्वेचाळीस शे संवत्सर शुभकृत आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी प्रदोष सकाळी दहा वाजेनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे आजचे दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा व्याघात योग आहे सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वणिजकरण आहे सकाळी दहा वाजेनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे चंद्र धनु राशीत असेल रवी मकर राशीत गुरु मीन राशीत तर शनी कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडेसे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू राज्ञया प्रवर्त मानसत् ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाय जम्बूद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके एकोणा चव्वेचाळीस प्रभावादी षष्टी सवासरामसरे उत्तरायने हेमंत ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे मूल नक्षत्रे व्याघात योगे वणिस करणे प्रदोष शुभ तिथो मनुगोत्रात उत्पन्न कडापा मह पात दुर्तश श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा मित्रांनो आता आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी सोडून द्या कारण संकल्प या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी दहा वाजेपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर, तर मित्रांनो कृपा करून आपण वरच्या वरील पंचांगाचा आधार घ्यायचा मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावस्या जवळ आल्याने आता कोणत्याही प्रकारचे मुहूर्त नाहीत मित्रांनो ना साखरपुडा ना ढोळ जेवण ना बारसे ना जावळ बार काढणे ना गृहप्रवेश तसेच ना, तसे ना वास्तुशांती ना विवाह भूमिपूजन ना पायाभरणी देवमूर्ती प्रतिष्ठा उपनयन अशा कोणत्याही प्रकारचे मुहूर्त आता नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही ये मुहूर्त अशा वेळी वरील प्रमाणे मुहूर्तांची स्थिती असता आपल्या सुविधेनुसार वा ऐक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकट अपयश येऊ शकतात तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो परिणामी अशा अशा स्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी आजचा क्षय दिवस आहे दिन विशेष मित्रांनो आजची शिवरात्री आहे आणि भद्रा सकाळीच दहा वाजेनंतर सुरू होत आहे भद्रा आज सकाळी दहा वाजेनंतर सुरू होत आहे पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ कर्मकांड करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत कृपया या काळामध्ये आपण महत्वाची शक <coughs> मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधी धार्मिक कर्मकांड मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की राहू काळामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुभ काम शुभ कार्य करायचे नाही ते इतर वेळ केल्याने नाहीत त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल पण राहू काळात केलेल्या कार्यामध्ये के तुम्हाला अनेक संकटांना सामना तोंड देण्याची किंवा सामना करण्याची वेळ येऊ शकते मित्रांनो येणारच असे नाही म्हणून आपण राहू काळ सोडून इतर वेळेमध्ये ती कामे पूर्ण करा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करतेस लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेव